श्रीमंत राजे पवार घराने हिंदुस्तान या संस्थेचे अध्यक्ष राजदादा पवार व त्यांचे सगळे सहकारी व्यासपीठावर उपस्थित सर्व महान भाव सगळ्यांची नावं घेत आहेत. किशोरी ताई आहेत, बाजूला गायकवाड दादा आहेत, सुपे व मथन सुभेदारीचे पवार घराण्याचे वंशज आहेत, डॉक्टर सुभाष पवार आहेत, इतर मान्यवर जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत. या लाल महालात उपस्थित असलेले आमच्या चिपळी गावचे पवार बंधू राजे आमचे वडील बंधू श्री मधुकर पवार, आमच्या बहिणी व देशभरातून आलेले पवार बंधू भगिनी. आपण सर्व भारतात बंधू भगिनी हा शब्द ऐकतो, पण खऱ्या अर्थाने आज हे सगळे माझे पवार बंधू बहिणी इथे उपस्थित आहेत त्याचा मला खूप अभिमान असतो. मी भारावून गेलोय. पहिल्यात सगळ्यात पहिल्यांदा सांगू इच्छितो की मराठी माझं प्रभुत्व नाही, त्यामुळे माझ्या भाषणात काही चुका असल्या तर माफ करा. आनंदाची गोष्ट म्हणजे बनकोडे साहेब इथे नाही आहेत, त्यामुळे काही चुका केल्या याच्या सांगताना तर कान धरून कोणी हे चूक झाली या सांगणार इथं नाही आहे. जनरल साहेब आहेत, पण ज्या वास्तूत आपण आज विराजमान आहात ही पुण्यभूमी आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे याच वास्तूत राष्ट्रमाता जिजाऊंनी बालपणाचे शिवरायांचं संगोपन करून एक सुपुरुष घडवला हे आपण जाणतो. याच लाल महालात महाराजांनी साहित्यकांची हाताचे फोटो कापले आणि रक्ताच्या थेंबाच्या उडवल्या, त्याचे धाबे धरमले आणि साहित्यकांची बदली पुण्याहून बंगाल सुरुवात करण्यात आली. आणि याच लाल महालात झालेल्या ज्ञाननिवाड्याने या ज्ञाननिवाड्याच्या कंदावर छत्रपतींची अष्टकोनी मुद्रा विराजमान आहे. आणि 2 सप्टेंबर मागच्या वर्षी पंतप्रधान मोदींनी त्याच मुद्रेचा उपयोग करून भारतीय नौसेनेच्या एन्झाईमवर अष्टकोनी मुद्रा अनावरण केलं कोचीनमध्ये आणण्यास तिकडांच्या परिषदेच्या वेळेला, त्यावेळी तिथे उपस्थित होतो. आणि ते अर्ध्या रात्री नौसेना अध्यक्ष माझे सरकारी अॅडमिरल हरिकुमार यांच्याबरोबर जेवण करताना त्यांनी मला सांगितलं, उद्या तुम्हाला एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट दिसणार आहे. आणि म्हटलं, आता आम्ही 40 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर आम्हाला आश्चर्यचकित करण्यासाठी नौसेना काय करू शकते, कारण मी 2021 मध्ये रिटायर झालो. त्यांनी सांगितलं, उद्या पहा. आणि ज्या वेळेला नौसेनेचा ध्वज नवीन ध्वजाचं अनावरण झालं तेव्हा मी आमच्या धर्मपत्नी सौ पवार पुढच्या रांगेत बसलो होतो आणि काहीच न बोलता आमच्या डोळ्यातून अश्रू ओघळले वाटले. कारण ती अष्टकोनी मुद्रा शिवरायांची मुद्रा होती. या मुद्राला 1646 सालची ती मुद्रा आहे. भारतात आणि जगात सगळ्यात जुनी मुद्रा असणारी जी कागदपत्र आहेत त्यात 16 भारत इतिहास संशोधक मंडळात असलेला कागद 1646 आहे. आणि महिलांनी लाही अभिमान वाटावा मी अजून सांगतोय, कारण तो शिक्का रांचे गावच्या पाटलांनी एका महिलेवर गैरवर्तन करून केलं होतं त्या संदर्भात तर कोर्ट चाललं होतं. आणि रांच्याच्या पाटलांचे हात पाय तरण्याची सजा शिवाजी महाराज, फक्त 16 वर्षाचे शिवाजी महाराज
बाजूला जेव्हा वैष्णव बसलेल्या होत्या त्यांचं जे काही मंडळ दादाजी कोणते होते की नाही त्यावेळेला माहीत नाही, पण त्या त्या कार्यपत्रावर जो ठसा आहे महिलांचा सन्मान राखण्याचा जो शिवकालीन पुरावा आहे आणि तोच अष्टकोनी मुद्रेचा